खरं म्हणजे तोच शो होता, तीच कॅसेट होती, तोच थैते आठ होता, फक्त जागा बदलली होती, एवढंच, बाकी काही नवीन मुद्दे नव्हते. पण भविष्यामध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना स्वातंत्र्य सैनिक देखील म्हणायचं मागे पडणार नाहीत एवढं नक्की. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं या विधानावरही त्यांनी संताप व्यक्त केला. आम्हाला देशद्रोही म्हटला तर जीभ हा सोडून टाकू असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले, पाहूयात. रॅली होती त्याला देखील मोठा प्रतिसाद लाभलेला होता आणि आता लगेच तुमची देखील तिकडे रॅली घोषित झालेली आहे, काय सांगा? खरं म्हणजे तोच शो होता, तीच कॅसेट होती, तोच थैते आठ होता, फक्त जागा बदलली होती, एवढंच, बाकी काही नवीन मुद्दे नव्हते. नवीन मुद्दे नव्हते आणि आरोप प्रत्यारोप ही करण्याची जी काही चढावड होती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगेन की बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही कुणाचीही खाजगी प्रॉपर्टी नाही. आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही, पण त्यांचे विचार आम्ही पुढे नेतो आहे, त्यामुळे ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. विचार म्हणजे बाळासाहेब व्यापक त्यांचं एक कर्तृत्व होतं आणि त्यामुळे वडील वडील करून त्यांना कोणी छोटं करू नये एवढंच माझं सांगणं आहे. आणि त्यामुळे आज पाहतो आहे आपण खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत, शिवसेनेसोबत आहेत. आणि म्हणून त्यांना माहीत होतं की खेडमध्ये लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही आणि म्हणून मागच्या आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये कोकणातल्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आणि आमचा उमेदवार निवडून दिला, त्यामुळे त्यांना धास्ती होती की लोकं कशी गोळा होतील. आणि म्हणून त्यांनी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इथून गाड्याच्या गाड्या भरून लोकं बोलवली, ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीला अपील करावं लागलं, मुस्लिम संघटनांना त्यांना अपील करावं लागलं आणि या सभेला बोलवावं लागलं. राष्ट्रवादी तर आता पूर्वी काही लोक मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करताना आपण पाहिलेलं आहे, आता तर राष्ट्रवादीचे लोकच त्याच्यामध्ये घुसवायची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इतर कुठल्याही पक्षातले लोक येत नाहीत. त्यामुळे ही काय मॅच फिक्सिंग आहे, राष्ट्रवादीतले लोक उद्धव ठाकरे गटामध्ये घेण्याची जी काही सुरुवात झालेली आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पाहतो आहे. आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांनी आरोप करत राहावे, आम्ही काम करत राहू, कामाने त्यांना चोख उत्तर देऊ. जनतेला काम पाहिजे, जनतेला या शिव्या शाप आरोपामध्ये काही त्यांना स्वारस्य नाही, त्यांना कामामध्ये स्वारस्य आहे, ते आम्ही काम करतो. 23 तारखेलाच आपली रॅली होणार आहे तिकडे खेडमध्ये. हां, रामदास कदम साहेबांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे, सभेचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. सभेमध्ये उद्धव ठाकरे असेही बोलले आहेत की आम्हाला देशद्रोही बोलले तर आम्ही जीभ हसाळून काढू अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी. म्हणजे हे हास्यास्पद आहे. खरं म्हणजे रोज उठसूट शिव्याशाप देणं, आरोप करणं, केंद्रीय नेतृत्व आहे म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, यांच्यावर खालच्या पातळीवर बोलणं, घाणेरडी टीका करणं, अशा प्रकारचं रोजचं सुरू आहे. पण भविष्यामध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना स्वातंत्र्य सैनिक देखील म्हणायचं मागे पुढे ही लोकं, ही मंडळी त्याच्यात देखील मागे पडणार नाहीत एवढं नक्की होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे. आणि मला वाटतं जे स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल पण काहीतरी त्यांनी भाष्य केलं, तर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं, त्यांच्यासोबत सभा घेणं, त्यांच्यासोबत आघाडी करणं जे बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्ही 2019 गमावला आहे. ज्यावेळेस बाळासाहेबांचे विचार तुम्ही त्या विचारांना तिलांजली दिली, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने
बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्ही गमावला आहे। ह्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, योग्य वेळी तुम्हाला योग्य उत्तर जनता देईल।